गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जाचे सेविता निज चरण, देही न बाधे दिया बंधन। यासी जाली अनन्य शरण, हे अगाध कोन हे न कड़े वेदान। भगवान श्री पांडुरंग राय, संत ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत मोतीराम महाराज, गुरुदेव मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची, नाथ बाबाची सेवा करूया। कथेचा अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे प्रबुद्ध नारायणजी राजा जनकजीला सद्गुरूचं लक्षण सांगत आहे। काय सद्गुरूचा महिमा आहे, ज्यांच्या चरणाची सेवा अंतकरणापासून जर केली तर देहामध्ये देहबंधनाची बाधा राहू शकत नाही। एवढंच नाही, जर अनन्य भावाने जो सद्गुरूला एखादा शिष्य शरण गेला तर त्याच्या भाग्याचं वर्णन वेदाला सुद्धा शास्त्राला सुद्धा करता येत नाही। न करिता सद्गुरु भक्ती, कदा नवे परमार्थ प्राप्ती। या लागी सद्गुरु भक्ती, बोलिली ग्रंथी शिष्य हितार्थ। सद्गुरूची भक्ती न करता कुणालाही परमार्थाची प्राप्ती होऊ शकत नाही। अनन्य शरण म्हणून सर्व शास्त्रामध्ये, सर्व ग्रंथामध्ये शिष्यासाठी सद्गुरूची भक्ती, सद्गुरूची सेवा सांगितलेली आहे। या लागी पूर्ण सद्गुरू पाशी, अनन्य शरण होता त्याशी। तो सद्भावे निववी शिष्याशी, निज बोधेसी यथार्थ। यासाठी सद्गुरूला अनन्य भावाने शरण जावं लागतं। अनन्य भावाने सद्गुरूला शरण गेल्याच्या नंतर त्याचं प्रेम, त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास पाहून सद्गुरू त्याला यथार्थ असा बोध करतात। सद्गुरू स्थितीचे निरूपण, राया सांगितले संपूर्ण। आता शिष्याचे लक्षण, सावधान अवधारी। राजा तुला सद्गुरूच्या स्थितीचं आम्ही विस्तृत असं वर्णन करून सांगितलं। आता तुला शिष्याचं काय लक्षण असतं, शिष्यानं सद्गुरूची कशी सेवा करावी, शिष्य कसा असावा, याबाबतचं तुला शिष्याचं लक्षण सांगतो। हरी तत्र भागवतान धर्मान शिक्षित गुरुवात्म दैवत, अमाययानुरत्याये तुष्यदात्मात मदो हरिः। वरी वरी दिसती सात्विक, भितरी विकल्पी शिष्य एक। एकते केवळ दांभिक, एक ज्ञान ठक अति धूर्त। राजा किती प्रकारचे, कशा प्रकारचे शिष्य असतात सांगतो तुला एक बाबा। काही वरवर सात्विक दिसतात, आतून मात्र मोठे विकल्पी असतात। कोणी कोणी ढोंगी असतात, ढोंगी। आणि काही ज्ञान संपादन करणारे असतात, मात्र धूर्त असतात। एकते केवळ प्रतिष्ठा काम, एकाशी पूज्यतेचा संभ्रम।
एकाशी जाणीवेचा क्रम एकाचे पोटी भ्रम मा सिद्धीचा. कसे शिष्य असतात राजा, काही काही शिष्यांना प्रतिष्ठेची हाव असते, त्यांना वाटते प्रतिष्ठा मिळावी. काही शिष्यांना मोठेपणाचा डांगोरा मिरवावा वाटतो, मोठेपणा मिळावा वाटतो. काही शिष्यांना स्वतःच्या ज्ञानाचा गर्व असतो, तर काही शिष्य महासिद्धी प्राप्त व्हावी म्हणून आपल्या गुरुची सेवा करतात. एक वाघवा दिवांजट एक अतिशय शी कर्मठ एक केवळ कर्मनष्ट आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमानी. काही काही शिष्य विनाकारण वितंडवाद घालणारे असतात, काही कर्माला अतिशय श्रेष्ठ मानणारे असतात, व्यर्थ बडबड करतात, काही कर्मठतेने वागतात, काही ब्रह्मनिष्ठ आहोत अशा प्रकारच्या अभिमानामध्येच असतात. एका आवडे वायू धारण एका आसन जयाभिमान एकाचे संशयी मन विश्वास पूर्ण दृढ नाही. काही जणांना प्राणायामच करायला आवडतो, काही काहीच शिष्यता असतात मात्र संशयी मन असत. काही शिष्य पूर्णपणे विश्वास कुठंच ठेवत नाहीत, गुरुवरवी ठेवत नाहीत, कुणावरच ठेवत नाही. हरी एक आदरे उपदेश घेती मग होय नवे विकल्प चित्ती ऐसा अनेक शिष्य पंक्ती हे जाण निश्चिती माईक. काही आदरानं उपदेश घेतात परंतु विकल्प मनामध्ये तसाच असतो. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे शिष्य आहेत बाबा, परंतु हे सर्व शिष्य माईक आहेत. माईक म्हणजे खोटे आहेत, खोटे म्हणजे ढोंगी आहेत, दांभिक आहेत. आता जे का अमाईक शोधित सत्वाचे सात्विक मुख्य परमार्थ साधक जे अवंचक सर्वस्वी. राजा आता जे मुख्य आहेत अमाईक आहेत, ढोंगी नाहीत, सत्वाचं सात्विक शोधण्यासाठी जे परमार्थ करत आहेत, जे खरोखर साधक आहेत, ज्यांना आपल्या सद्गुरूबद्दल निष्ठा आहे आणि शुद्ध सत्वगुणाचे आहेत, अशा शिष्यांचं वर्णन करून सांगतो तुला बाबा. असं प्रबुद्ध नारायणजी राजा जनकजीला सांगतात, शुकाचारी मुनी राजा परीक्षितीला आणि आमच्या वसुदेवांना देवर्षी नारद मुनी सांगतात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.